नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यातील पावसाचा जोर चांगलाच वाढला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. आणि आज 17 ऑगस्ट रोजीसुद्धा विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी तसेच विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली तर विदर्भातील बुलढाणा, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.